गुड मॉर्निंग प्राध्यापक उज्ज्वल बच्चाव मनमाड कॉलेज विद्यार्थी मित्र आणि मित्र आज आपल्याला सहकार या विषयाच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे इयत्ता बारावी हा सहकार विषय तुम्ही इयत्ता अकरावीमध्ये अभ्यासलाच आहात त्यानंतर आज आपल्याला सहकार या विषयाच्या माध्यमातून इयत्ता बारावीतील दुसरं प्रकरण या दुसऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून सुरुवात करायची आहे पहिलं प्रकरण तुम्ही अभ्यासला असेल किंवा पहिल्या प्रकरणाच्या माध्यमातून तुम्ही सहकार या विषयाला सुरुवात केली असेल त्यानंतर या दुसऱ्या चॅप्टरच्या माध्यमातून जर बघितलं तर या दुसऱ्या चॅप्टरचं चा <गगाण> सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार या अशा या सहकारी संस्थेच्या सचिवाच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आज आपल्याला बारावीतील सहकार हा विषय अभ्यासास सुरुवात करायची आहे त्यामध्ये जर बघितलं तर सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अर्थ काय ह्या अर्थाचा आपल्याला विचार करायचा आहे त्यानंतर सचिवाचा पत्रव्यवहाराचा आराखडा काय असतो तो आराखडा आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर सचिवाचा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून साधारणतः कुठल्या कुठल्या घटका चा संबंध हा सचिवासी येत असतो आणि त्या वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून साधारणतः सचिव पत्रव्यवहार करत असतो त्यामध्ये जर बघितलं तर सचिवाचा सभासदांबरोबरचा पत्रव्यवहार त्यानंतर सचिवाचा संचालक व्यवस्थापन समितीबरोबरचा पत्रव्यवहार आणि त्यानंतर सचिवाचा सहकारी संस्थेच्या निबंधकाबरोबरचा पत्रव्यवहार अशा पद्धतीने जर बघितलं आ, <गए> तर सहकारी संस्थेच्या माध्यमातून साधारणतः आपण सहकारी संस्थेचा सचिवाचा अभ्यासाच्या मा सचिवाचा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून साधारणतः आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला पहिले बघायचं आहे ते म्हणजे सचिवाच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावनाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या प्रस्तावनाच्या माध्यमातून जर बघितलं तर साधारणतः सचिव म्हणजे काय हे तुम्ही यापूर्वीच साधारणतः अभ्यासला आहे या सचिवाच्या माध्यमातून व्याख्या जी आहे ती व्याख्या साधारणतः यापूर्वी अभ्यासली आहे त्यामध्ये तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये असतानाच वे वेगवेगळे पदाधिकारी जे आहेत ते वे वेगवेगळे पदाधिकारी आपण अभ्यासले आणि त्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव या माध्यमातून तुम्ही अभ्यास केलेला आहे मला सचिव म्हणजे नेमकं कोण तर हे तुम्हाला तिथंच पहिल्या प्रकरणाच्या माध्यमातून कळालेलं आहे या सचिवाच्या माध्यमातून एक आपण वाक्याच्या माध्यमातून सुरुवात करू आणि त्यानंतर पुढे जे आहे ते सहकारी संस्था सचिवाचा पत्रव्यवहार म्हणजे का हे पण समजून घेऊ आता सचिव म्हणजे नेमकं कोण तर सचिव म्हणजे सहकारी कायद्यानुसार करावायची कार्य प्रशासकीय कार्य कार्यालयीन कार्य तसेच संस्था पोटनियमानुसार करावयाच्या कार्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती होय यावरून तुम्हाला सहजरित्या लक्षात येतं की सचिव हा सहकारी संस्थेचा एक महत्त्वाचा पदाधिकारी आपण सांगू शकतो मग या सचिवाच्या माध्यमातून जर बघितलं तर सचिव हा साधारणतः संस्थेचा दैनंदिन कामकाजातील अत्यंत महत्त्वाचा पदाधिकारी असतो म्हणून सचिवाला अनेक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पार पाडाव्या लागतात उदाहरणार्थ संस्थेची पत्र पत्रव्यवहार सहकारी संस्था ही एक व्यावसायिक संस्था असल्याने तिचे यश जे आहे ते संस्थेच्या हिशेब व पत्रव्यवहारावर अवलंबून असतं साधारणपणे वेगवेगळ्या आपण सहकारी संस्था आहेत त्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांचा अभ्यास आपण आकारत असताना केला त्यामध्ये एकल व्यवसाय संस्था भागीदारी संस्था कंपनी आणि वेगवेगळ्या सहकारी संस्था हे आपण अकरावीमध्ये अभ्यासल्या यामध्ये जर बघितलं तर या सर्व व्यावसायिक संस्था होत्या आणि सहकारी संस्था देखील एक काय व्यावसायिक संस्था आहे परंतु इतर व्यावसायिक संस्था आणि सहकारी संस्था यामध्ये एक महत्त्वाचा फरक आपण बघितला होता बघा साधारणतः इतर व्यावसायिक संस्थेचा मुख्य हेतू होतो मुख्य हेतू जो होता तो साधारणतः नफा मिळवणे आणि सहकारी व्यवसाय संस्थेचा मुख्य हेतू होता तो म्हणजे सेवा देणे अशा पद्धतीने जर बघितलं तर इतर व्यवसायापासून ही सहकारी संस्था अशा पद्धतीने आपण वेगळी आहे हे समजून घेतलं होतं मग इथे सहकारी संस्थेचं ये जे आहे ते साधारणतः सहकारी संस्थेच्या हिशेब व पत्रव्यवहारावर अवलंबून असतं मग आधुनिक काळात जर बघितलं तर अनेक जलद अशी संदे संदेशवनाची साधने आहेत उदाहरणार्थ मोबाईल फॅक्स इंटरनेट ईमेल तरीही पत्रव्यवहाराचं महत्त्व जे आहे ते टिकून आहे कारण व्यावसायिक क्षेत्रात आपल्या संस्थेची प्रतिमा चांगली निर्माण करण्यासाठी उत्तम पत्रव्यवहार उपयोगी पडत असतो निबंधक तसेच व्यावसायिक जगतातील इतरांच्या बरोबर सहकारी संस्थेचा सचिव सलोख्याचे संबंध निर्माण करू शकतो तसेच सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार हा संस्थेच्या प्रवर्तनापासून ते संस्था अस्तित्वात असेपर्यंत हो सतत चालू असतो किंवा सुरू असतो या सर्व गोष्टींचा विचार करता सचिवाच्या पत्रव्यवहाराची माहिती घेणं आज आवश्यक ठरतं सचिवाच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अभ्यास करताना सहकारी संस्थेमध्ये जर बघितलं तर पत्रव्यवहार हा एक स्वतंत्र विभाग असतो सचिवाच्या नियंत्रणाखाली हा विभाग चालत असतो किंवा सचिवाच्या संस नियंत्रणाखाली हे खाते असते सचिवाला चिटणीस सेक्रेटरी या नावाने देखील ओळखले जात असते पत्रव्यवहार विभागात नेमलेला नोकरवर्ग पत्रव्यवहाराचे काम पाहत असतो परंतु महत्त्वाची जी पत्रं आहेत ती महत्त्वाची पत्र लिहिण्याचे काम स्वतः सचिवाला करावे लागते सहकारी संस्थेचे सभासद संचालक निबंधक विमा कंपन्या बँका वित्तीय संस्था इत्यादींबरोबर सतत पत्रव्यवहार करावा लागतो त्यामुळे संस्थेच्या सचिवाला पत्रव्यवहार करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते आणि अशा पत्रव्यवहारामुळेच पैसा वेळ आणि श्रम यात बचत होत असते संस्थेची उलाढाल वाढते तसेच विविध घटकांशी केलेला पत्रव्यवहार हा भविष्यकाळात लेखी व कायदेशीर पुरावा म्हणून उपयोगी पडतो पत्रव्यवहारामुळे नकारात्मक उत्तरे देणेही शक्य होते कायद्यातील तरतुदींची पूर्तता करता येते व संस्थेशी संबंधित घटकांशी योग्य संबंध ठेवून संस्थेच्या व्यवसायात वाढ करता येते त्यानंतर सहकारी संस्थेच्या सचिवाच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अर्थ काय हा अर्थ आपण लक्षात घेऊ आज जर बघितलं तर संदेशवनाची अनेक साधने आहेत हे आपण मागेच बघितले मग त्यामध्ये इंटरनेट असेल फॅक्स असेल मोबाईल असेल असे विविध सारे संदेशवनाचे काय आहेत माध्यमे आहेत आणि यामध्ये जर बघितलं तर डेव्हिस यांच्या मते संदेशवन म्हणजे काय या संदेशवनाच्या माध्यमातून जर बघितलं तर डेव्हिस यांनी काय सांगितलेलं आहे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया होय म्हणजे साधारणतः डेव्हिस काय म्हणतो की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे संदेशवन यावरून जर बघितलं तर पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्थेच्या संपर्कासाठी सचिव जो आहे तो पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संपर्क करत असतो या पत्रव्यवहाराचे तीन प्रकार येतात खाजगी पत्रव्यवहार कार्यालयीन पत्रव्यवहार आणि व्यावसायिक पत्रव्यवहार तर आपल्याला या व्यावसायिक पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे कारण सहकारी संस्था ही एक व्यावसायिक संघटना आहे आणि त्यामुळे व्यावसायिक पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करायचा आहे व्यवसायाचं यश हे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की पत्रव्यवहारावर अवलंबून असल्यामुळे पत्रव्यवहार एक आदर्श पत्रव्यवहार असावा तसेच पत्रव्यवहार करताना संस्था व पत्रवचक त्यांच्या हितसंबंधाचा विचार करून योग्य भाषेत उत्तर लिहिणे हे आवश्यक ठरते व्यावसायिक पत्र ही संक्षिप्तपण परिपूर्ण असावीत आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे व्यावसायिक पत्रव्यवहाराचा कारण सहकारी संस्था ही देखील व्यावसायिक संघटना आहे पत्रव्यवहाराचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पत्राचा आराखडा ज्यालाच म्हणतो आपण ट्रक्चर ट्रक्चर समजून घेणं हे महत्त्वाचं आहे या पत्राच्या आराखड्यात जर बघितलं तर जवळजवळ एक तेरा एक तेरा हे मुद्दे असे आहेत ते मुद्दे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि या एक ते तेरा मुद्द्यांचं स्थान व त्याविषयी माहितीचा आपण अभ्यास करू आणि मग वेग वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून जे पत्राचे नमुने आहेत त्या पत्रांच्या नमुनाचा प्रत्यक्ष स्वरूपातून अभ्यास करू त्यामध्ये चला तर बघूया पत्राचा आराखडा या पत्राच्या आराखड्याच्या माध्यमातून जर विचार केला तर साधारणतः एक तर तेरा मुद्दे हे साधारणतः पत्र लिहिताना त्यांचं स्थान जे आहे ते स्थान महत्त्वाचं आहे ते स्थान कसं आणि कुठे घ्यायचं पेजवरती हे अगोदर अभ्यास नाही त्यानंतर एक तर त्या तेरा मुद्द्यांचा वापर वापर कसा करायचा आणि त्या वापराच्या माध्यमातून पत्र लेखन जे आहे ते पूर्णरित्या आपल्याला संपवायचं आहे आणि हे एक तर तेरा मुद्द्यांचं तुम्ही जर स्थान लक्षात घेतलं तर पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पत्र व्यवहार लिहिकाण काम करणं अतिशय सोपं ठरणारं असतं आणि साधारणतः या पत्रव्यवहारामध्ये या एक तेरा मुद्द्यांचा वापर कसा करतात त्यांचं स्थान काय चला तर बघूया साधारणतः पहिला मुद्दा जर बघितला तर पहिला मुद्दा आहे शीर्षक आता शीर्षकच्या माध्यमातून जर बघितलं तर व्यावसायिक पत्र लिहिणाऱ्या सहकारी संस्थेचं नाव हे पत्राच्या अगदी वरच्या बाजूस ठळक मथाळ्यामध्ये किंवा बोल्ड अक्षरामध्ये मध्यभागी दिलं जात असतं त्यामध्ये सहकारी संस्थेचं नाव मुख्य कार्यालयाचा पत्ता बोधचिन्ह ईमेल फोन नंबर फॅक्स संकेतस्थळ यांचा समावेश होत असतो म्हणजे शीर्षक हे पत्राच्या अगदी वरच्या बाजूने एक ती वरच्या बाजूला ठळक किंवा बोल्ड अक्षरामध्ये मध्यभागी लिहिलं जात असतं आणि त्याबरोबर संस्थेचं नाव मुख्य कार्यालयाचा पत्ता भूतचिन्ह ईमेल फोन नंबर फॅक्स संकेतस्थळ यांचा समावेश होत असतो तर बऱ्याचशा सहकारी संस्थेमध्ये तर लेटर पॅडच्या माध्यमातूनच ते अगोदर तयार असतं आणि असं आहे एक नंबरचा मुद्दा म्हणजे शीर्षक आणि शीर्षक हा साधारणतः असं पेजच्या वरच्या साईडला लागून लिहायचं असतो नंतर दोन नंबर आहे तो म्हणजे दिनांक ह्या दिनांकाच्या माध्यमातून जर बघितलं तर प्रत्येक पत्रावर दिनांक असणं आवश्यक असतं कारण विना दिनांकचं पत्र जे आहे ते अपूर्ण समजलं जात असतं किंवा भविष्यात विना किंवा भविष्यात अशा या पत्राच्या माध्यमातून कुठलाही न्यायालय प्रकरणामध्ये लेखी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे दिनांक हा पत्र व्यवहारात असणं आवश्यक असतो सर्वसाधारणपणे दिनांक हा शीर्षकाखाली उजव्या बाजूला लिहिला जात असतो दोन पद्धतीने साधारणतः दिनांक जो आहे तो दिनांक लिहिणार दो दिनांक जो आहे तो लिहिला जात असतो उदाहरणार्थ पहिली पद्धत आहे ब्रिटिश पद्धत आणि दुसरी पद्धत आहे अमेरिकन पद्धत पण इथे जर बघितलं तर आपल्याकडे ब्रिटश ब्रिटिश पद्धती जी आहे ही अधिक लोकप्रिय लोक असते आणि या लोकप्रियतेच्या माध्यमातून तिचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो त्यामुळे दिनांक लिहिताना ब्रिटिश पद्धतीचा वापर जो आहे तो केला जातो आणि ब्रिटिश पद्धतीनुसार दिनांक जो आहे तो अगोदर लिहिला जातो नंतर महिना लिहिला जातो आणि नंतर वर्ष लिहिलं जात असतं म्हणजे साधारणपणे जर बघितलं उदाहरणाच्या माध्यमातून तर पंचवीस मे दोन हजार एकोणवीस असा दिनांक जो आहे तो ब्रिटिश पद्धतीनुसार लिहिला जात असतो आणि अमेरिकन पद्धत जर बघितली तर तेथे ते अगोदर महिना लिहिला जातो मग नंतर तारीख लिहिली जाते आणि नंतर मग वर्ष उदाहरणार्थ जर बघितलं तर मे पंचवीस दोन हजार एकोणवीस यावरून सहजरित्या तुम्हाला लक्षात आलं असेल की ब्रिटिश आणि अमेरिकन पद्धतीनुसार त्यामध्ये फरक काय आहे मग अशा पद्धतीने ब्रिटिश पद्धतीचा इथे वापर करायचा आहे त्यामध्ये अगोदर दिनांक म्हणजे पंचवीस नंतर महिना आणि नंतर वर्ष अशा पद्धतीने साधारणतः दिनांक जो आहे तो पत्रावर लिहिला जात असतो आणि हा दिनांक जो आहे तो शीर्षकाच्या खाली साधारणतः उजव्या हाताला लागून साधारणतः लिहिला जात असतो नंतर पुढे तीन नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे जावक क्रमांक या जावक क्रमांकाच्या माध्यमातून तीन नंबरच्या मुद्द्याचा आपल्याला ठिकाण जे आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता व्यावसायिक पत्र लिहिताना साधारणतः त्यावर जावक क्रमांक जो आहे तो टाकावा लागतो पत्र लिहून झाल्यानंतर त्याची नोंद पत्र पाठवण्यापूर्वी जावक रजिस्टरमध्ये करावी लागत असते आणि जावक क्रमांक लिहिण्याची पद्धत जी आहे ती साधारणतः या पद्धतीने असते जसं की जावक क्रमांक डॅश क ऑब्लिक सत्तर ऑब्लिक दोन हजार एकोणवीस आता येथे जर बघितलं तर क म्हणजे काय कर्ज नंतर सत्तर पत्र है है? हा पत्र क्रमांक घेतलेला आहे जावक रजिस्टरवरून आणि दोन हजार एकोणवीस हे काय वर्ष यावरून असं लक्षात येतं की हा पत्रव्यवहार जावक क्रमांकाच्या जावक क्रमांकावरूनच सहजरित्या लक्षात येतं की क हे अध्याक्षर घेतले हे कर्जाच्या माध्यमातून सत्तर हा जावक रजिस्टरवरचा नंबर आहे आणि दोन हजार एकोणवीस हे वर्ष आहे अशा पद्धतीतून जावक क्रमांक जो आहे तो लिहायचा आहे आणि जावक क्रमांक हे साधारणत पत्रव्यवहार पत्र... पत्रपत्रामध्ये डाव्या हाताला लागून समासाला लागून लिहिला जात असतो ते देखील साधारणतः इकडे दिनांकाच्या खाली पण दिनांकाच्या बिलकुल विरुद्ध साईडने अशा पद्धतीने साधारणतः जावक, जावक क्रमांक हा पत्रावरती टाकावा लागतो जा पत्र लिहून झाल्यावरती त्याची जावक रजिस्टरच्या माध्यमातून नोंद जी आहे ती नोंद घेऊन त्यावरती जावक क्रमांक हा लिहिला जात असतो नंतर पुढचा मुद्दा आहे अंतर्गत पत्ता तर अंतर्गत पत्ता आहे हा जाव क्रमांकाच्या खाली येत असतो आणि तो एक प्रतीच्या माध्यमातून अंतर्गत पत्ता जो आहे तो लिहिला जात असतो अंतर्गत पत्ता म्हणजे ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचं आहे त्या व्यक्ती अगर संस्थेचा नावाचा व पत्त्याचा यामध्ये समावेश असतो म्हणजे सहकारी संस्थेकडून ज्या व्यक्तीला किंवा ज्या संस्थेला पत्र पाठवायचं आहे त्या व्यक्तीचं किंवा त्या संस्थेच्या नावाचा आणि पत्त्याचा समावेश हा अंतर्गत पत्तामध्ये येत असतो आणि हा अंतर्गत पत्ता हा डाव्या बाजूला जावक क्रमांकाच्या खाली जो आहे तो लिहिला जात असतो मग या अंतर्गत पत्ता ज्या माध्यमातून पूर्ण कसा पत्ता लिहिला जातो त्याचं उदाहरण जर बघितलं तर सहजरित्या तुमच्या लक्षात येईल उदाहरणार्थ श्री रवींद्र महादेव सूर्यवंशी त्यानंतर खाली लिहायचं मुक्काम पोस्ट दत्तवाडी कॉमा त्यानंतर खाली लिहायचं आहे तालुका करवीर आणि त्यानंतर त्या खाली लिहायचं आहे जिल्हा कोल्हापूर एक्केचाळीस पासष्ट झिरो सात हा एक्केचाळीस पासष्ट झिरो सात हा काय तर पिनकोड नंबर आहे अशा पद्धतीने अंतर्गत पत्ता जो आहे तो जावा क्रमांकाच्या खाली प्रती म्हणून पूर्ण त्या व्यक्ती किंवा त्या संस्थेचं नाव आणि पूर्ण पत्ता पिनकोडचं लिहून पूर्ण केला जात असतो अशा पद्धतीने साधारणत चार नंबरला अंतर्गत पत्ता हा लिहिला जात असतो आणि त्यानंतर पुढचा पाच नंबरचा मुद्दा जर बघितला तर पाच नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे विषय आणि विषय हा खूप महत्त्वाचा असतो कारण विषयावरूनच पत्राची ओळख जी आहे ती पाहताच बरोबर लक्षात येत असते आणि त्यामुळे विषय जो आहे तो अंतर्गत पत्त्याच्या खाली बरोबर पत्राच्या मध्यभागी लिहिला जात असतो त्यामध्ये लिहायचा आहे नंबर पाच मुद्दा जसं की तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसत आहे विषय डॅश आणि त्यानंतर जो काही विषय असेल आपल्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून तो तिथं लिहायचा आहे उदाहरणार्थ विषय आपण घेऊ कर्ज मंजुरीबाबत मग पुढे काय म्हणायचं फक्त विषयाच्या पुढे डॅश करून कर्ज मंजुरीबाबत इथे जर बघितलं तर विषय हा थोडक्यात दिला पाहिजे किंवा थोडक्यात लिहिला पाहिजे आणि त्यानंतर सहावा मुद्दा आहे तो म्हणजे संदर्भ या संदर्भाच्या माध्यमातून जर बघितलं तर विषयाच्या बिलकुलखाली संदर्भ एकाखाली एक अशा पद्धतीने लिहिला जात असतो त्यानंतर संदर्भ आणि डॅश करून तिथे संदर्भ लिहिला जात असतो आणि संदर्भ हा आवश्यकतेनुसार लिहिता येतो उदाहरणार्थ संदर्भ आता विषय आपण काय घेतलो आहे कर्जमंजुरीबाबत तर इथे संदर्भ जो आहे त्या विषयानुसार येणार आहे आपला दिनांक दोन मे दोन हजार एकोणवीसचा कर्ज मागणी अर्ज क्रमांक क ऑब्लिक दोनशे दहा ऑब्लिक दोनशे एकोणवीस म्हणजे साधारणतः इथे जर बघितलं तर संदर्भ आहे दोन मे दोन हजार एकोणवीसचा कर्ज मागणी अर्ज क्रमांक इथे कर्ज माग मंजुरीबाबत काय होता विषय पण तत्पूर्वी त्या सभासदाने किंवा एखाद्या व्यक्तीने सहकारी संस्थेकडे कर्ज मागणीसाठी अर्ज केलेला असेल आणि तो कर्ज मागणीच्या अर्जाच्या माध्यमातून तो संदर्भ जाय आहे तो तिथे लिहिला जात असतो म्हणजे ते सहजरित्या तुमच्या लक्षात येते की त्या व्यक्तीने दोन मे दो आवक, आवक दोन हजार एकोणवीसचा कर्ज मागणी अर्ज केलेला होता आणि साधारणतः त्याचा आवक नोंद आवक रजिस्टरवरून दोनशे दहा नंबरच्या माध्यमातून इथे घेतलेला आहे क कर्जाच्या माध्यमातून ऑब्लिक आणि दोनशे दहा हा आवक रजिस्टरवरचा नंबर आणि दोन हजार एकोणवीस हे काय वर्ष अशा पद्धतीतून विषय आणि संदर्भ जो आहे तो इथे अशा पद्धतीने लिहिला जात असतो नंतर नंबर सात जो आहे तो म्हणजे अभिवादन आता अभिवादन, ता ता समा, समा अभिवादन साथी जे आहे ते साधारणतः डाव्या हाताला पत्राच्या समासाला लागून लिहिला जात असतो या अभिवादनमध्ये पत्रवाचकासाठी जे सौजन्यपूर्ण शब्द वापरतात त्यांना अभिवादन असे म्हणतात या शब्दामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा वापर केला जातो जसं की महोदय माननीय महाशय महोदया इत्यादी शब्दांचा समावेश हा अभिवादनच्या माध्यमातून केला जात असतो आणि अभिवादन शब्द लिहून त्यापुढे कॉम हा लिहिला जात असतो नंतर अभिवादन लिहिल्यानंतर नंबर आठ जो आहे तो म्हणजे पत्राचा मुख्य भाग या पत्राच्या मुख्य भागाच्या माध्यमातून साधारणतः पत्र जे आहे ते मजकुराच्या माध्यमातून लिहिलं जात असं मग या पत्राच्या मुख्य भागाच्या माध्यमातून एकदा की अभिवादन लिल लिहून झालं की अभिवादन शब्द लिहून झाल्यानंतर कॉमा देऊन खालच्या ओळीत येऊन पॅरिग्राफ करून पत्राचा मुख्य भाग जो आहे याची सुरुवात केली जात असते जसे की तुम्हाला इथे साधारणतः स्क्रीनवरती तुमच्या समोर दिलेला आहे की पत्राचा मुख्य भाग त्या पत्राच्या मुख्य भागाच्या माध्यमातून व्यावसायिक पत्र लिहिताना ते अत्यंत थोडक्यात लिहिणं आवश्यक असतं पत्रलेखकाने गरजेनुसार दोन अगर जास्तीत जास्त तीन परिचदामध्ये पत्र जे आहे ते पूर्ण करणं आवश्यक असतं पहिल्या परिचरा परिचदामध्ये पत्राचा हेतू असतो दुसऱ्या परिचदामध्ये पत्राचा आशय स्पष्ट व वा सोप्या भाषेत मांडला जात असतो म्हणजेच जो काही आशय आपल्याला लिहाय लिहायचा आहे तो स्पष्ट शब्दामध्ये लिहिला पाहिजे सोप्या भाषेत मांडला पाहिजे म्हणजे इथे कुठल्याही क्लिष्ट भाषेचा वापर करू नये क्लिष्ट शब्दांचा वापर करू नये अगदी सहजरित्या पत्रवाचकाला समजेल याप्रमाणे पत्राचा आशय जो आहे तो स्पष्टरित्या लिहिला केला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे की इतिहासात चा म झाल्यानंतर काय झालं ते जे थोडक्यात जर बघितलं तर अशा पद्धतीने पत्र व्यवहार करताना किंवा पत्र लिखाण करताना आशय स्पष्ट आणि सोप्या भाषेत मांडला पाहिजे कुठल्याही क्लिष्ट भाषेचा वाकप्रचाराचा वापर जो आहे तो करू नये आणि नंतर तिसऱ्या परिषदामध्ये जर बघितलं तर मजकुराचा समारोप असतो अशा पद्धतीने पत्राचा मुख्य भाग जो आहे तो इथे पूर्ण केला जात असतो आणि नंतर आहे नऊ नंबर तो नऊ नंबर जो आहे तो म्हणजे सौजन्यपूर्ण समारोप सौजन्यपूर्ण समारोप पत्र पूर्ण करण्याचा नम्र मार्ग म्हणजे सौजन्यपूर्ण समारोप पत्र पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आभारपूर्वक शेवट असतो हा पत्राचा शेव शेवटी उजव्या बाजूला परंतु सईच्या वरती लिहिला जात असतो त्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा वापर हा केला जात असतो जसं की सौजन्यपूर्ण समारोपामध्ये आपला विश्वासू आपला नम्र यापैकी एखादा शब्दांचा वापर जो आहे तो केला जात असतो आणि त्यानंतर दहावा मुद्दा आहे स्वाक्षरी आणि या स्वाक्षरीच्या माध्यमातून आभारपूर्वक शब्दाच्या खाली म्हणजे सौजन्यपूर्ण समारोप झाल्यानंतर आभारपूर्वक शब्दाच्या खाली पत्राच्या उजव्या बाजूला पत्रलेखकाची सही असते आणि या सहीमुळे पत्राला कायदेशीर स्वरूप प्राप्त होत असते अशा पद्धतीने जवळजवळ एक ते दहा मुद्दे तुम्हाला कळालेले आहेत त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे ते म्हणजे अकरा आता या अकरा नंबरच्या माध्यमातून जर बघितलं तर साधारणतः अकरा बारा तेरा या तीन गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामध्ये जर बघितलं तर अकराला आहे सहपत्र सोबत सोबत मुख्य पत्रासोबत जोडलेल्या कागदपत्रांना सहपत्र म्हणतात ही सहपत्र पत्राच्या समारोपानंतर डाव्या बाजूला समासाला लागून लिहिली जातात उदाहरणार्थ लाभांश वाटपाचे सभासदास पत्र पाठविताना त्या पत्रासोबत लाभांश आदिपत्र क्रमांक चारशे बारा इत्यादी कागदपत्र पाठवावी लागतात म्हणजे साधारणतः तुम्हाला सहजरित्या लक्षात आलं असेल की ती सपत्र सोबत जी आहेत ती अकरा नंबरला लिहिली जात असतात जसं की आपण कुठल्याही ठिकाणी जर इंटरव्ह्यूसाठी जर गेलो तर आपण आपला बायोडाटा देतो आणि बायोडाटाच्या मा बायोडाटा म्हणजे शैक्षणिक बायोडाटा आणि त्यानंतर त्यासोबत आपण वेगवेगळ्या आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून मार्कशीट असतील वेगवेगळे दस्तऐवज असतील हे जोडत असतो त्याचा वापर जो आहे तो आपण सपत्र किंवा सोबतच्या माध्यमातून केला जात असतो मग इथे जर बघितलं तर साधारणतः सहकारी संस्थेला लाभांश वाटपाच्या सभासदास पत्र वाटप करताना पत्रासोबत लाभांश अधिपत्र हे पाठवलं जात असतं लाभांश अधिपत्राच्या माध्यमातून सहकारी संस्थेच्या सभासदाला जी रक्कम जी आहे लाभांशाची ती त्याला प्राप्त करून घेता येत असते म्हणजेच इथे सहजरित्या तुम्हाला कळालं असेल की ती स पत्र आणि सोबत जी आहे ती पत्रासोबत जोडली जात असतात त्यानंतर बारा नंबर जर मुद्दा बघितला तर तिथे आहे अध्यक्षरे आता व्यावसायिक पत्रामध्ये जर बघितलं तर व्यावसायिक पत्र हे संगणीकृत संगणीकृत असेल किंवा टंकलेखन केलेलं असेल तर ज्या व्यक्तीने असं संगणीकृत केलेलं आहे किंवा टंकलेखन केलेलं आहे त्या व्यक्तीच्या नावाची आद्याक्षरांचा उल्लेख जो आहे तो या आद्याक्षराच्या पुढे केला जात असतो जर जा टंकलेखनात चुकास झाल्यास संबंधित व्यक्तीला जबाबदार धरता यावे हा त्या अध्याक्षर येण्यामागचा उद्देश असतो म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर त्या कुठल्या व्यक्तीने हे पत्र टाईप केलेलं आहे त्या व्यक्तीची आद्याक्षर येथे लिहावी लागतात आणि त्यावरून त्या व्यक्तीला त्या, त्या पत्रातील होणाऱ्या चुकांबद्दल जबाबदार धरता येतं आणि यामुळे ते आद्याक्षर इथे लिहिले जात असतात त्यानंतर आहे तेरा प्रतिलिपी किंवा त्या त्याला सांगतो आपण माहितीसाठी प्रथ तर प्रसंगी व्यावसायिका पत्राच्या माध्यमातून जर विचार केला तर अशा व्यावसायिक पत्राच्या प्रती ज्या आहेत त्या माहितीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी किंवा इतरांना पाठवायला लागतात तर त्याची माहिती जी आहे ती या प्रतिलिपीमध्ये येत असते जर हेच पत्र एक दोन तीन जेवढ्या ठिकाणी पाठवलेले असेल माहितीसाठी प्रत रवाना केलेले असेल तर ते गोष्टीचा उल्लेख हा प्रतिलिपीच्या माध्यमातून लिहिला जात असतो उदाहरणार्थ माननीय निबंधक सहकारी संस्था पुणे यांना माहितीसाठी सादर असं प्रतिलिपीमध्ये आपण लिहू शकतो थोडक्यात जर बघितली तर पत्रलेखन ही काय कला आहे आणि वरील मुद्द्यांचा वापर करून व्यावसायिक पत्र हे लिहावं लागतं आणि पत्रव्यवहार सह पत्रव्यवहारावरच सहकारी संस्थांचे व्यावसायिक यश अवलंबून असतं अशा पद्धतीने जर बघितलं तर पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पत्रव्यवहाराचा आराखडा हा एक ते ते तेरा या मुद्द्यांच्या माध्यमातून जो आहे तो पूर्ण केला जात असतो एकदा की हा आराखडा हे ट्रक्चर तुम्हाला जर कळालं तर या ट्रक्चरच्या माध्यमातून पत्र लिखाण करणं अतिशय सोपी बाब असते यावरून तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला सहजरित्या दिसत आहे की पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आराखडा कसा आहे तो एक तेरा मुद्दे त्यामध्ये शीर्षक दिनांक जावक क्रमांक अंतर्गत पत्ता त्यानंतर विषय संदर्भ अभिवादन नंतर पत्राचा मुख्य भाग परिचय एक परिचद दोन परिचद तीन नंतर सौजन्यपूर्ण समारोप स्वाक्षरी नंतर सहपत्र आद्याक्षरे प्रतिलिपी हे जे आहे हे पेपरवरचं स्थान जे आहे ते एक ते एकोणीस इस... एक ते जवळजवळ तेरा मुद्द्यांचं व्यवस्थितरित्या बघून तुम्हाला जर समजलं तर सहजरित्या पत्रव्यवहार सुद्धा